आपल्या गर्भाशयामध्ये दर महिन्याला एक बीज तयार होतं स्त्री बीज तयार होत असतं ते पूर्ण तयार होतं आणि जर का ते फलित झालं नाही म्हणजे ते पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर जर का फलित झालं नाही तर ते शरीरातनं बाहेर टाकलं जातं आणि त्यावेळेला पाळी सुरू होते हे अगदी साधी गोष्ट सर्वांनाच माहिती आहे परंतु बऱ्याच वेळेला असं होत असतं की हे स्त्री बीच वेळेवरती तयारच होत नाही तयार झालं तरी ते मॅच्युअर होत नाही वेळेवरती आणि त्यामुळे ते योग्य वेळेला बाहेर पडून जात नाही अगदी साधी गोष्ट असते म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेव्हा स्ट्रेस असतो खाण्यापिण्यामध्ये बदल होतो हार्मोनल इम्बॅलन्स होतो तर याचा आपल्या ओव्हरीजवरती गर्भाशय आणि ओव्हरीज तर ह्या ग ओव्हरीजवरती त्याचा परिणाम होत असतो आणि त्यामुळे पिरियड्स रेग्युलर येत नाही तर तुम्हाला माहिती आहे की याच्यासाठी काही औषधंही खावतो आपण बऱ्याच वेळेला कारण की ब जेव्हा हे पिरियड्स नीट येत नाहीत त्यावेळेला जाडी वाढायला लागते पोट फुलायला लागतो पोट फुगायला लागतं मूड स्विंग्स होतात चिडचिड व्हायला लागते काही वेळेला हळवेपणा वाढतो म ए मन एकाग्र होत नाही एखादी गोष्ट करायला लागलो तर ती चांगल्या पद्धतीने केली जात नाही कारण की आपल्याला मूड स्विंग्ज असतात त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला हिमोग्लोबिनसुद्धा जर का इरेग्युलर पॅरियड्स पिरियड्स असतील आणि त्यानंतर हेवी ब्लिडिंग व्हायला लागलं तर मग हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं म्हणजे अशाही आपल्या शरीरामध्ये बऱ्याच तक्रारी दिसायला लागतात आणि त्यामुळे पाळी वेळच्या वेळी होणं हे फार महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला माहिती आहे प्रेग्नन्सी राहण्यासाठी तर पाळी वेळच्या वेळी होणं फार महत्त्वाचं असतं तर यासाठी काय करायला पाहिजे अगदी थोडक्यात सांगणार आहे काय खायला पाहिजे औषधाच्या खेरीज विटॅमिन सी युक्त फ्रूट्स विटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये योग्य पद्धतीमध्ये जायला पाहिजे यासाठी हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत तसंच चा विटॅमिन ए आणि विटॅमिन सी ज्यामध्ये आहे म्हणजे आंबट गोडफळं आणि रंगीत फळं किंवा केसरी पिवळी फळं ही आपल्या पोटामध्ये जायला पाहिजेत जा। मग त्याच्यामध्ये पपया आलं मँगो म्हणजे आंबे आले लिंबू आला सगळी फळं यामध्ये आली तर ही फळं आपल्या पोटामध्ये रेग्युलरली जायला लागतात ज्याच्यामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन ए भरपूर प्रमाणामध्ये आहे याच्यामुळे आपल्या ओव्हरीचं काम योग्य पद्धतीने होण्यासाठी मदत होते आणि साधी गोष्ट म्हणजे रोजच्या रोज जर का तुम्ही दूध हळद घेतलं तरीसुद्धा त्याचा ओव्हरीज मधून योग्य पद्धतीने स्त्रीबीज बाहेर पडण्यासाठी त्याची मदत होते स्त्रीबीज योग्य पद्धतीने वाढण्यासाठी त्याची मदत होते तसंच रक्त पुरवठा गर्भाशयाला ओव्हरीजना रक्त पुरवठा योग्य पद्धतीने व्हायचा असेल तर दूध हळद आणि दालचिनी हे कॉम्बिनेशन अतिशय उत्तम आहे त्यामुळे हे रा रोज रात्री झोपताना चिमटभर हळद आणि चिमटभर दालचिनी घालून जर का कोमट दूध करून घेतलं तर हे तुमच्या शरीरासाठी अत्यंत उत्तम आहे आणि यानं तुमचं मेंदूसुद्धा शांत राहण्यासाठी मदत होते स्ट्रेस कमी होतो झोप चांगली लागते आणि झोप चांगल्या लागल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की झोपेमध्ये आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते तसेच आपल्या शरीरातले सर्व अवयव हे योग्य पद्धतीने झोपेतच काम करत असतात त्यामुळे रात्री झोपताना दूध हळद आणि दालचिनीची पावडर हे घेणं फार महत्त्वाचं आहे तसंच आलं आणि लिंबू म्हणजे आलं हे किसायचं आलं किसायचं त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं सेंदेलोण मिक्स करायचं हे कॉम्बिनेशनसुद्धा तुम्ही जेवायच्या आधी दोन्ही वेळेला अर्धा अर्धा चमचा घेऊ शकता याच्यामुळे रेग्युलर पिरियड्स यायला मदत होते तसंच हार्मोनल इम्बॅलन्स हा कव्हर होण्यासाठी ह्याचा फार चांगला आल्याचा फार चांगला उपयोग होत असतो त्यामुळं आलं आणि लिंबू दोन्हीही वेळेला जेवायच्या आधी जर का छोटा अर्धा चमचा त्याच्यात सेंदल घालून जर का तुम्ही घेतलं तर तुमच्या पोटाचीही तक्रार काही राहत नाही विटॅमिन डिफिशियन्सीसुद्धा राहत नाही आणि पिरियड्स योग्य पद्धतीने ये येण्यासाठी त्याची मदत होत असते मात्र पिरियड्स येत असताना किंवा आलेले असताना अजिबात हे कॉम्बिनेशन घेऊ नका नाहीतर त्याच्यामुळे जास्त हेवी ब्लिडिंग व्हायची शक्यता असते आणि एक म्हणजे बीटरूटचा सा फार चांगला उपयोग होतो बीटरूटचं सा तुम्ही सायरप घेऊ शकता बीटरूटचं तुम्ही ज्यूस घेऊ शकता बीटरूटची कोशिंबीर करून घेऊ शकता किंवा सॅलड म्हणून कच्चं बीटरूटसुद्धा रोज तुम्ही खाल्लत तर याचा तुमच्या स्त्री हार्मोन्स स्त्री हे चांगल्या पद्धतीने कार्य करण्यासाठी याचा चांगला उपयोग होत असतो आपल्याला ह्या साध्या साध्या गोष्टीच माहीत नसतात आणि आपण औषधं करतो किंवा खूप आपण टेन्शन घेतो आणि यामुळे पिरियड्स आणि जरा इरेग्युलर व्हायला लागतात त्यामुळे अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत अगदी आयुर्वेदिक जर का आयुष आउश, औषध म्हणालात तर तुम्हाला कुमारी असव हे अत्यंत चांगलं औषध आहे हे जेवणानंतर एक एक चमचा घ्यायचा आहे साधारणतः महिनाभर तुम्ही घेतलं तर तुमचे पिरियड्स व्यवस्थित होण्यासाठी याची मदत होत असते ॲलोवेरा ज्यूस तुम्ही घेऊ शकता किंवा कोरफडीचा गरसुद्धा तुम्ही खाऊ शकता तोसुद्धा तुमच्यासाठी फार चांगला आहे तसंच कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल किंवा स्मोकिंग आपल्या इंडियामध्ये ह्या गोष्टी कमी असल्या तरी बाहेरच्या कंट्रीजमध्ये या बऱ्याच गोष्टी जास्त आहेत तर अल्कोहोल आणि स्मोकिंग प्रोसेस्ड फूड जंक फूड बाहेरचं खाद्यपदार्थ जे रेडीमेड मिळतात पॅकेटमध्ये मिळतात हे जर खाल्लं तर याचा तुमच्या पिरियडवरती ह्याचा फरक पडतो किंवा ह्याचा दुष्परिणाम होतो आणि इरेग्युलर पिरियड चालू होतात कारण की स्त्री बीज योग्य प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने तयार होत नाही बाहेर पडत नाही आणि ते त्यानंतर फलित न झाल्यामुळे शरीराच्याही बाहेर पडलं जात नाही अगदी साधी गोष्ट आहे मग ह्या बऱ्याच वेळेला तुम्हाला माहिती आहे की पी सी ओ एस पी सी ओडी किंवा कि हायपोथायरॉयडिजम यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स हा इतका म हा हेच हे कारण असतं तर याच्यासाठी मानसिक ताणतणाव ह्याच्यावरती तुम्हाला खास योगा आणि मेडिटेशन करायला पाहिजे तुम्हाला अगदी साधी पोटावरती झोपून जी काही आसनं असतात ती यासाठी खूप चांगली असतात अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगते पोटावरती झोपून करावयाची जी आसनं आहेत त्याचा आपल्या गर्भाशयावरती पोटावरती किंवा कमरेखालच्या अवयवांवरती फार चांगला उपयोग होतो आणि त्यामुळे अर्थातच हार्मोनल इम्बॅलन्स किंवा तुम्हाला जर काही इरेग्युलर पिरियड्स असतील तर नक्कीच तुम्ही ही पोटावर झोपून करावयाची जी काही आसनं आहेत ती सर्व नक्कीच करा, करा। आणि मेडिटेशन तर फार महत्त्वाचं आहे तर यासाठी जेवढं तुम्हाला शांत बसता येईल जेवढं विचाररहित तुमची अवस्था करता येईल ते करा कारण की अतिविचार अति काळजी अतिचिंता याच्यामुळे सुद्धा तुम्हाला तुम तुमच्या तुम्हा शरीरावरती त्यात स्ट्रेसचा परिणाम होत असतो आणि हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो आणि आजकालची आपली जीवनपद्धतीच ही स्ट्रेस जी आहे आपल्या जीवनामध्ये खूपच ताणतणाव आहेत आणि तब्येत बिघडली की आणि जरा आपल्याला प्रेशर येतं किंवा आपल्याला टेन्शन येत असतं तर त्यामुळं टेन्शन घ्यायची ही जी सवय आहे ही सवय तुम्ही कमी केली पाहिजे आणि यासाठी योगा आणि मेडिटेशनचा फार फायदा होत असतो आणि एक महत्त्वाचं रोजच्या रोज एक्सरसाईज करा मग वॉकिंगला तरी जा योगा मेडिटेशन करा अगदी हलका हलका व्यायाम तुम्ही केला पाहिजे मात्र तो रेग्युलर केला पाहिजे जर कुणाला स्विमिंगला जायचं असेल तर स्विमिंगला जा, जा तुम्हाला जो काही व्यायाम करायचा असेल तो पण त्यासाठी तुम्ही रोजचा वेळ काढला पाहिजे की जर का तुम्ही रोजचं जे काय काम करता ते म्हणजे व्यायाम होऊ शकत नाही एक दहा मिनटं का होईना रोजचा व्यायाम हा केलाच पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विटॅमिन डीची कमतरता आजकाल प्रत्येकच मुलींना असते प्रत्येक स्त्रियांना असते कारण आपल्या घरातनं बाहेर जाणं होत नाही कारण की आपण वर्क फ्रॉम होम आहे आता किंवा जरी आपण बाहेर गेलो तरी सकाळी लवकर उठतो भराभरा सगळं आवरतो आणि आपल्या कामाच्या ठिकाणी जातो आणि दिवसभर आपण त्या ठिकाणीच असतो त्यामुळे सूर्यप्रकाश आपल्या शरीरावरती पडत नाही आणि आपल्या शरीरासाठी विटॅमिन डी हे सूर्यप्रकाशातून उत्तम रीतीने मिळत असतं त्यामुळे विटॅमिन डी आपल्या शरीराला मिळण्यासाठी सप्लिमेंट खाण्यापेक्षा सूर्यप्रकाशामध्ये जाणं किंवा सूर्यप्रकाशामध्ये थोडासा व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे हे कसं करायचं काय करायचं हे प्रत्येकाने मॅनेज करायचं आहे कदाचित तुम्हाला सकाळी लवकर जात असाल कुठे तर त्यावेळेला वॉकिंग करत जा त्यामुळे तुम्हाला सूर्यप्रकाशातही जाता येईल तुमचं कामही होईल आणि वॉकिंगसुद्धा होईल अगदी साध्या साध्या गोष्टी या आहेत याच्यामुळे इरेग्युलर पिरियड्स जे आहेत हे रेग्युलर होण्यासाठी मदत होत असते टेन्शन अजिबात घेऊ नका कारण की टेन्शननी प्रॉब्लेम्स वाढतात जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि त्यामुळे अर्थात तुमचे जे लाईक्स असतात त्यामुळे मलासुद्धा असं लक्षात येतं की तुम्हाला हे व्हिडिओ आवडत आहेत आणि तुम्हाला या विषयावरचे आणखी आणि व्हिडिओ पाहिजे आहेत म्हणजे त्या विषयावरचे अनेक आणि व्हिडिओ मलाही आणता येतील तुमच्यासमोर ती इन्फॉर्मेशन मला, मला शेअर करता येईल धन्यवाद